नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमच्या या 5 वर्षाच्या गोल्डन सीताफळ बागेत सध्या आम्ही आहे. आज दिनांक 26 जुलै 2024 आहे. तर हा व्हिडिओ बनवायचे कारण की जर आपल्या झाडामध्ये जास्त गर्दी असेल, तसेच तुमची जमीन काळी असेल किंवा पाणी जास्त झालेलं असेल, सूर्यप्रकाश जर जमिनीवर पडत नसेल, तर अशा प्रकारे आता आमच्या या झाडामध्ये जरा गर्दी राहिलेली आहे. तर ही गर्दी राहिल्यामुळं व खाली सूर्यप्रकाश न आल्यामुळे अशा प्रकारे हिरवा पाला गळून पडतो. तरी शेतकऱ्यांनी भ्यायची काही सुद्धा कारण नाही का, तर ज्यावेळेस आपण पुढच्या वर्षी छाटणी घेणार त्यावेळेस आपण यातली खूप गर्दी कमी करायची आम्ही देखील करणार आहे, जेणेकरून सूर्यप्रकाश आरपार गेला पाहिजे व इकडे उभा राहिलेला माणूस पलीकडे दिसला पाहिजे, आरपार असं दिसलं पाहिजे. जेणेकरून आता या फक्त झाडाला आमच्या गर्दी जास्त, त्याच्यामुळे हिरवा पाला गळत आहे थोडाफार, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करू नये, हिरवा पाला गळतो आहे म्हणून. जिथे जास्त गर्दी व सूर्यप्रकाश खाली येत नाही, जमिनीवर काळं राहणार, जिथे जास्त पाणी बसते तिथे असे प्रॉब्लेम येतात. तर एवढ्याने काही होत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याची जास्त काळजी करू नये. मला याचे फोटो येतात, शेतकरी फोन करतात की पाला हिरवा गळत आहे, तर थोडाफार पाला गळतोच, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही भ्यायचे जास्त कारण नाही.